आठवडाभर पावसाने थैमान घातलं म्हणतात, पूर आले, चेहर बुडालेले आहेत. खरंय, लाखोंचे संसार बुडालेले आहेत. किती भयानक आहे. पण आम्ही 2001 साली सांगितलं होतं की हे होणार आहे, आणि म्हणूनच थर्माकोल प्लास्टिकचा आमचा असलेला कारखाना आम्ही 2001 बंद केला. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक असो, थर्माकोल असो, हे ड्रेनेज किंवा प्रवाहामध्ये आल्यानंतर त्याला अडथळे निर्माण होतात आणि तिथे पाणी पाठीमागे तुंबलं जातं आणि मग जेव्हा उसळी मारतं आणि मग सगळे डोंगर दऱ्यातलं पाणी सुद्धा आज सगळीकडेच प्रवाह थांबलेले आहेत आणि ते एकदम मग असं पुढे उसळलं का मग ते शहरांमध्ये येतं. आता जेव्हा मी फोल्डिंग पुठ्ठ्याच्या डेकोरेशन बद्दल बोलतो, घडी घालून ठेवता येतात, ठेवल्यामुळे ते परत वापरले जातात. उद्देश हाच होता की लोकांनी टाकूच नये त्याला. समाजातील सर्वच घटकांनी याचा विचार करणे आणि प्रदूषण कसं टाळता येईल प्रत्येकानं बघितलं तर पुढच्या पिढीसाठी खूपच चांगलं होईल.